सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत मूर्ती प्रकाशी रेणायिका विस्मू. स्वामींच्या मूर्तीतून प्रकाश निघाला आणि रेणायक विस्मित झालेले आहेत हे चरित्र पाहणार आहोत आपण. आणि मंडक गोपन अपराधे मार्कंडा शिक्षापन. मार्कंडाचे असे काही पराक्रम होते की ते पाहिल्यानंतर आपणही थक्क होऊन जाऊ. तर आज काय पराक्रम केला त्यांनी हे आपण आजच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत. निरूपण दुःखाक्रांत पाठका आसुज्ञान करणे. पाठकाला देवानी निरूपण केलं. पाठक हे त्यांचं आडनाव आहे. तर या पाठकांना स्वामींनी निरूपण केलं आणि निरूपण केल्यानंतर पाठक का दुःखाक्रांत होतात, का दुःखी होतात हे आपण जाणून घेणार आहोत. या सत्रामध्ये फक्त मी तीनच चरित्र सांगणार आहे कारण चौथं चरित्र एवढं मोठं आहे, जवळजवळ 4 ते 4.25 पानाचं एक चरित्र आहे. ते चरित्र आपण उद्या सविस्तर पाहणारच आहोत कारण ते चरित्र खूप महत्वाचं आहे. कारण हे जे आपण लीळाचरित्राचं श्रवण करत आहोत दररोज, हा लीळाचरित्र ग्रंथ ज्यांनी निर्मिलेला आहे असे ते थोर विद्वान खूप मोठे पंडित माहीम भट्ट हे स्वामींच्या दर्शनाला येणार आहेत. आणि माहीम भट्टांचं चरित्र म्हणजे साहजिकच आहे मोठंच राहणार आहे. माहीम भट्ट विद्वान माणसं होते, चर्चा होणार मोठी, ईश्वर प्रतिती करून घ्यायची आहे स्वामींना त्यांना. तर हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत, फार महत्वाचं चरित्र आहे उद्याचं पण. तर आजचं आपण जे सत्र आहे ते सुरू करूया. चला तर मग जास्त उशीर न करता आज काय नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. कालच्या सत्रातील प्रश्न होता लीळाचरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 129 ही लीळा पाहिली आपण. या लीळेमधून आपण नागदेवाचार्यांकडून काय शिकवण घेतली पाहिजे, काय शिकवण मिळते आपल्याला नागदेवाचार्यांकडून हा प्रश्न होता. तर बऱ्याच वासनिकांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर त्या वासनिक मंडळींची नावं आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणारच आहोत. आजचा लीळा क्रमांक आहे लीळाचरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 130. मूर्ती प्रकाशे रेणायिका विस्मो. मूर्ती मधून प्रकाश निघाला हे ऐकल्यानंतर रेणायिकाला विस्मो झाला, आश्चर्यचकित झाले ते. एकुदी गोसावी मध्याने एके रात्री मढावरी बीजे केले. एके दिवशी स्वामी मध्याने एके रात्री म्हणजे रात्रीच्या 12-12:30 दरम्यान देव प्रसन्न मढावर गेलेले आहे. कारण हे रेणायिका मूर्ती प्रकाशे विस्मो हे स्थान उंच मढामध्ये नाही तर हे स्थान प्रसन्न मढामध्ये आहे. याचाच अर्थ काय होतो तर देव प्रसन्न मढावर गेलेले होते. दुर्गाच्या पांजिया उभे राहिले. दुर्गाच्या पांजिया उभे राहिले म्हणजेच त्या मढावर जी काही भिंत होती, आताच्या भाषेत सांगायला गेलं तर पॅरापिट वॉल. पॅरापिट वॉल कशाला म्हणतात हे समजत नसेल काही जणांना, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. पॅरापिट वॉल म्हणजे आपण घर बांधल्यानंतर दुसरा मजला असेल किंवा तिसरा मजला असेल तर त्यावर माणसं खाली पडू नये, लेकरं वगैरे खाली पडू नये म्हणून जी भिंत करतात 3-4 फूट उंचीची भिंत असते फक्त, तर त्या भिंतीला पॅरापिट वॉल असं बोलतात. आणि तशीच भिंत प्रसन्न मढावर पण होती आणि तिथे जाऊन देव उभे राहिलेले आहेत एकदम कोपऱ्यामध्ये, एकदम शेवटाला, एकदम त्या भीतीला खेटून देव उभे राहिलेले आहेत. गोसाव्यांच्या श्रीमूर्ती पासवणी प्रकाशून निघाला. स्वामींच्या श्रीमूर्तीमधून प्रकाश निघाला तो रेणायकाच्या आवारांतू पडिला. तो प्रकाश रेणायकाच्या आवारामध्ये येऊन पडला प्रकाश, एवढा एकदम दिव्य असा प्रकाश होता. वावणे हुनी भीतरी पडिला. त्यांच्या घराला जी खिडकी होती त्या खिडकीमधून तो प्रकाश आतमध्ये गेलेला आहे. आणि रेणायकू गजबजवणी उठिला. काही वोरपे कार आले. रेणायक एकदम गजबजून उठले, घाबरून उठले. त्यांना असं वाटलं ओरपेकार तर आले नाही. ओरपेकार म्हणजे काय? दरोडेखोर, जे सर्व ओरपून नेतात घरातलं, सर्व साहित्य नेतात, धन दौलत काही ठेवत नाही म्हणून त्यांना ओरपेकारही असं बोलतात. आता प्रश्न असा पडतो प्रकाश पडल्यानंतर दरोडेखोर आले म्हणणं आताच्या भाषेत सांगायला गेलं तर हे हास्यास्पद वाटेल. जर आताच्या जनमानसामध्ये जर पाहिलं आपण की प्रकाश आला म्हणून लोक चोर आले म्हणून म्हणतील का? नाही, अंधारामध्ये लोक चोरी करतात. आता इथे रेणायक तर म्हणत आहेत
प्रकाश पडला म्हणजे चोर आले हा प्रकार काय आहे बरं नेमका? कारण तुम्हाला माहितीच आहे चोर लोक चोरी कधी करतात, अंधाराचा आश्रय घेऊन चोरी करतात. अंधारा अंधाराने जातात, अंधाऱ्या भागानेच एखादं घर फोडतात आणि मग त्या घरामध्ये प्रवेश करतात. परंतु इथे तर उलट दिसत आहे आपल्याला. असं कशामुळं? यामागचं कारण असं आहे, जुन्या काळातील दरोडेखोर लोक जे होते ते हातामध्ये मशाली घेऊन यायचे. घोड्यांना रस्ते तर दिसले पाहिजे आणि गावामध्ये गेल्यानंतर पण हातामध्ये मशाली असायच्या त्यांच्या. आणि त्यांना असं वाटलं की या मशालीचा उजेड आहे आणि म्हणूनच हे प्रकाश जो आहे तो घरामध्ये आलेला आहे, आणि म्हणून ते गजबजून म्हणजे गडबडीने उठले. पाहती तो प्रकाशू देखती, पाहती तो प्रकाशूची देखती, पाहायला लागली तर जिकडे तिकडे प्रकाशच दिसत आहे यांना. मग कवाडे उघडी, मग घराचा दरवाजा उघडला, मग ठाणातरिया ते पुसिले. जे ठाणातरिया होता म्हणजे दरवाजा समोर बसून जो चौकीदारी करत होता, रेणाईक म्हणजे मोठे माणसं होते, याही पूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर रात्री पहारेकरी त्यांच्या दरवाजासमोर बसलेला असायचा वॉचमॅन. आत्ताच्या भाषेत सांगायला गेलं तर वॉचमॅन, तर वॉचमॅन तिथे बसलेला होता आणि त्याला रेणाईकांनी विचारलं, हा रे हा उजेडू कायसा? रेणाईक म्हणतात, का रे हा उजेड कशाचा आहे? तेने सांगितले, तो जो वॉचमॅन होता तो सांगतो, गोसावी मढावरी बीजे केले होते. स्वामी मढावर आले होते, प्रसन्न मढावर. तो गोसाविया पासून प्रकाशू पडला, स्वामींपासून तो प्रकाश पडला. मग तया आश्चर्य झाले, मग रेणाईकाला आश्चर्य वाटलं की स्वामी मधून प्रकाश बाहेर पडला म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. मग उद्याची गोसावियाची पूजा सरासी आले. सकाळी उठले, आंघोळ पांघोळ केली आणि लगेच स्वामींकडे आले स्वामींचा पूजा अवसर पाहण्यासाठी सकाळी सकाळी. मग गोसाविया पुढा सांगितले, आणि मग त्यांनी स्वामींपुढे सांगितलेलं आहे, जी जी रात्री गोसावी मढावरी बीजे केले होते. रेणाईक म्हणतात, जी जी तुम्ही रात्री मढावर आले होते का? सर्वज्ञ म्हणितले, आती हो आम्ही आलो होतो वर. हे ते वेळी येथ उभे होते. स्वामी म्हणतात, आम्ही इथे या प्रसन्न मढावर उभे होतो. सर्वज्ञ म्हणितले, ऐसे कोणा पुढे न संगीचे. स्वामी म्हणतात, हे असं कोणापुढे सांगू नका की रात्रीला स्वामी वर आले होते, त्यांच्यामधून प्रकाश निघाला, असं काही एक कोणासमोर बोलू नका. कशामुळे देव असं सांगतात? लोकू ऐके तरी डांकुली वाय. लोक जर ऐकतील हे असं तुम्ही सांगितलेलं, लोकांना ते काय खरं वाटणार नाही. लोक तुमचीच थट्टा करतील, तुमचीच मस्करी करतील, तुम्हालाच हसतील. रेणाईका तेवेळी विस्मो झाला, आणि मग रेणाईकाला आश्चर्य वाटलं की स्वामींच्या श्रीमूर्तीतून प्रकाश निघाला, आणि म्हणून ते विस्मित होतात, आश्चर्यचकित होतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 131. मंडक गोपन अपराधे मारकंडा शिक्षापण. मंडक म्हणजे मांडा, गोपन म्हणजे लपून ठेवला, आणि अशा अपराधामुळं मारकंडाला स्वामींनी शिक्षापण केलं. मारकंड कसे भारी होते बघा, काय पराक्रम केला आज. भिक्षेमध्ये मांडे आले होते, ते मांडे सर्व लपून ठेवले, देवाला दाखवलेच नाही. देवाला दाखवले तर देवाला द्यावं लागतील. देवाला जर दाखवले आपण झोळी दृष्टीपूत केली तर ती झोळी जाणार बाईसांकडे, बाईसा चांगले चांगले पदार्थ काढून घेणार आणि स्वामींच्या ताटात वाढणार. ही भीती या मारकंडाच्या मनात होती. एवढा मोठा परमेश्वर, ज्या परमेश्वराने अनंत ब्रह्मांड रचले, त्या परमेश्वराला खरंच मांडा पुरी जे काही आला असेल चांगला पदार्थ काही इच्छा असेल का खाण्याची? नाही. परंतु जीव असा कुसंस्कारी असतो की त्याला असं वाटते की चांगलं ते आपणच खावं. आपल्याला जरी अशी सवय असेल आता, तर ती सवय मोडा, चांगला पदार्थ पुढल्याला संपादा. आता तुम्हाला असं वाटेल आपल्या घरी साधू संत तर काहीच नाही दररोज त्यांना चांगला पदार्थ देण्यासाठी, मग आता परमेश्वरापर्यंत आपली प्रतिकारणता गेली पाहिजे यासाठी काय करावं? तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही पहिले स्वतःच्या ठिकाणी सवय तर लावा. साधू संत येतील त्यावेळेस तुम्ही देणार न देणार ते पुढची गोष्ट राहील. तुम्हाला पहिले तुमच्या ठिकाणी सवय, तुमच्या ठिकाणी संस्कार लावावे लागतील की घरामध्ये जे काही तुमच्या घरामध्ये सदस्य असतील, 5-10 जे काही असतील, 10 तर नसतील कदाचित, कारण आता जॉईंट फॅमिली तर आता राहिलेली नाही पहिल्यासारखी, क्वचित घरी असते जॉईंट फॅमिली,
तर ज्या घरी 5 सदस्य 10 सदस्य जे काही असतील, तर चांगला पदार्थ जर असेल तर आपल्याच घरच्या सदस्यामध्ये म्हणायचं की तुम्ही खा तुम्ही खा तुम्ही खा, असं काहीतरी संस्कार आपण लावायचे सवय. म्हणजे उद्या आपल्या घरी साधू संत जरी आले तरी आपल्या मुखातून अनायासपणे निघून जाईल की हा पदार्थ महात्म्यांना द्या, कारण तुम्हाला सवय लागलेली आहे की चांगला पदार्थ पुढील्याला संपादायचा. आता आई वडील तर असतातच जे चांगला पदार्थ लेकरांनाच देत असतात, आई वडिलांना ती सवय असते. जे लेकर आहेत त्यांनाही सवय लावा की बाबा रे जे काही चांगले पदार्थ आहेत त्यामध्ये आपण शेअरिंग केली पाहिजे. पूर्ण जरी देऊ नाही शकला, पूर्ण देऊही नका, थोडीशी सवय तर लावा शेअरिंग करण्याची. अर्धा अर्धा तर खाणं चालू करा, नाहीतर भेटला चांगला पदार्थ गेले खोलीमध्ये एका कोपऱ्यात बसून पटपट खाऊन टाकलं मोकळे झाले. अशा जर सवयी तुम्हाला लागल्या तर आज तुम्ही घरी तसे वागत आहात, उद्या 4 माणसामध्ये वागणार की आपलं आपण पाहायचं, लोकांचं काय घेणं देणं नाही. मग अशी जर तुम्ही सवय लावून घेतली तर परमेश्वर जरी भेटले तर तुम्ही मार्कंडासारखंच करणार. आणि म्हणून आपल्याला तयारी आतापासून करायची आहे. ईश्वराची प्राप्ती करून घेणं म्हणजे काय सोपं आहे का? 3 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काढले आणि तुम्ही झाले इंजिनियर असं थोडी असते. किंवा तुम्ही यूपीएससी क्रॅक केली, 5 वर्ष कंटिन्यू चांगला अभ्यास केला, यूपीएससी क्रॅक करून टाकली पहिल्या अटेम्प्ट मध्ये, तर हे काही आयएएस होण्याची परीक्षा नाही. हे ईश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे आपल्याला. 4 वर्ष केलं 5 वर्ष केलं म्हणजे आपल्याला प्राप्ती होऊन गेली असं नाही होणार. तुम्हाला आयएएसची परीक्षा पास करण्यासाठी यूपीएससी एमपीएससी करण्यासाठी जर 4-5 वर्ष कडी मेहनत घ्यावी लागते तर ईश्वर प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला किती प्रदीर्घ काळापर्यंत मेहनत करावी लागणार आहे. जन्मोजन्मीची तयारी ठेवावी लागणार आहे, जन्मोजन्मीचं पुण्य साठवावं लागणार आहे, आणि तेव्हा कुठे आपण ईश्वरापर्यंत पोहोचू त्यासाठी आपल्याला आतापासून तयारी करायची आहे. असं नका म्हणू तुम्ही की आपल्याला आता कुठे परमेश्वर मिळणार आहेत, कलियुगात जन्माला आलोत, शरीरामध्येच नको नको त्या रुजा लागलेल्या आहेत, आता कुठे परमेश्वर मिळणार, असं म्हणू नका. जो भिला तो संपला, त्यामुळे घाबरायचं नाही की आता होणार नाही माझ्याकडून, आपल्याकडूनच होणार आहे. ज्याप्रमाणे झाडाच्या प्रत्येक बीजामध्ये एक वृक्ष सामावलेला असते, फक्त त्या बीजाला योग्य जमीन, योग्य प्रमाणात पाणी आणि योग्य प्रमाणात सूर्याचे किरण पाहिजे, त्या बीजातील वृक्ष जो आहे तो एके दिवशी मोठा वृक्ष होतो. प्रत्येक बीजामध्ये ही क्षमता आहे की त्या प्रत्येक बीजामध्ये एक वृक्ष सामावलेला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी एवढी योग्यता आहे की तो जीव ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. ज्याप्रमाणे एका बीजामधून एक वृक्ष निघाला, तो मोठा झाला, त्या वृक्षापासून पुन्हा बरेच बीज निर्माण झाले, पुन्हा ते बीज इकडे तिकडे पडले, पुन्हा त्या बीजातून पुन्हा वृक्ष निर्माण झाले, पुन्हा वृक्षातून पुन्हा बीज, पुन्हा बीजातून पुन्हा वृक्ष, असं करत करत एका बीजापासून अक्षरशः हजारो किलोमीटरचं जंगल पण तयार होऊ शकते. एका बीजामध्ये एवढी शक्ती आहे, एवढं सामर्थ्य आहे. योग्य जमीन, योग्य प्रमाणात पाणी आणि योग्य प्रमाणात सूर्यकिरण द्यायला पाहिजेत फक्त. त्याचप्रमाणे आपल्याला जर ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर तेही शक्य आहे. आपल्याकडे तेवढी योग्यता आहे तेव्हाच कुठे आपल्याला परमेश्वर आणि मनुष्य देह दिलेला आहे. तुम्ही फक्त जसं त्या बीजाला योग्य भूमी, योग्य प्रमाणात पाणी आणि योग्य प्रमाणात सूर्यकिरण पाहिजेत, तसं तुम्ही या जीवाला योग्य प्रमाणात व्यवस्थित संस्कार द्या, चांगले संस्कार द्या, चांगलं स्मरण करण्याची सवय लावा. चांगलंच जेवढं आहे, तुम्ही फक्त चांगलं चांगलं जेवढं आहे तेवढं या जीवाच्या ठिकाणी संस्कार लावा, नक्कीच तुम्ही ईश्वर प्राप्ती करून घेणार, यामध्ये शंका नाही. घाबरायचं काही एक कारण नाही, आपल्या ठिकाणी तेवढं सामर्थ्य आहे, म्हणूनच तर देवानं मनुष्य देह दिलं, म्हणूनच तर आपल्याला ईश्वर धर्म समजला. तर असो, आता आपण आपलं चरित्र सुरू करूया. एकुदी कोण नेणो सणू झाला, अवघे भक्तजन भिक्षा करावया गेले. एके दिवशी कोणता तरी सण होता आणि भक्तजन भिक्षा करण्यासाठी गेले. अवघे भिक्षा करून आले, सर्वजण भिक्षा करून आले. गोसावियांसी झोळिया दृष्टपुता केलिया, स्वामींच्या समोर सर्वांनी झोळ्या नेल्या, झोळ्या दृष्टपुत केल्या. मार्कंडी आपल्या कोरकेयाची झोळी लपविली. मार्कंडानी हुशारी काय केली, जे काही कोरक्याची झोळी होती म्हणजे पोळ्या, जे काही चांगले चांगले पदार्थ, पोळ्या, मांडे, चपात्या, इडल्या, हे सर्व जे काही चांगले चांगले पुऱ्या वगैरे पदार्थ होत्या त्या वेगळ्या घेतल्या होत्या आणि ती कोरकियाची झोळी लपून ठेवली. नसुद्या भाताची झोळी गोसाव्यासी दृष्टपूत केली. नसुद्या भाताची, ज्या झोळीमध्ये फक्त भात होता अशी जी झोळी होती ती स्वामींना दृष्टपूत केली. मग सर्वज्ञ म्हणते हंगा या अवघ्या कोर खांड आले, तुम्हा काहीच नाही ते काही. स्वामी म्हणतात हंगा
या सर्व भक्तजनांना कोरखांड कायका सेना पुरी पोळी मांडा असा आलेला आहे, तुम्हाला काहीच आलेलं नाही. जी जी माझी उदास भिक्षा, मार्कंड म्हणतात जी जी माझी उदास भिक्षा आहे, मला काय येणार आहे सांगलं. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, तू वेखे भिक्षा करीसी, तू दंडी भिक्षा करीसी, ते काही उदास. स्वामी म्हणतात, अरे भल्या माणसा, तू चांगला वेश धारण करून भिक्षा करतोस, जानव परिधान करतोस, कपाळावर गंध लावतोस, हातामध्ये तुझ्या दंड आहे, हे सर्व वेश धारण करून भिक्षा करतोस तू, आणि तुझी भिक्षा कशी काय उदास रे, तुला तर सर्व लोक चांगलं वाढणार, कारण तू दिसतानाच ब्राह्मण दिसत आहेस, कपाळावर गंध आहे, जानव आहे, हातामध्ये दंड आहे, आणि तुझी भिक्षा कशी काय उदास म्हणता येणार. तुझी भिक्षा उदास नाही. नाजी माझी भिक्षा उदास, मार्कंड म्हणतात नाजी माझी भिक्षा उदासच आहे. तव बाईसी म्हणितले, बाईसा म्हणतात, बाबाचे काही बापडे उदास भिक्षा करून आले. बाईसा म्हणतात, बाबाचं काहीतरी उगच असते, बिचारा माझा मार्कंड उदास भिक्षा करून येतो, आणि बाबा त्याला म्हणतात कोरका कुठे गेला. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, जागा नारायणा मागा कोरकयाची झोळी लपविली असे ते घेऊन या. स्वामींपासून काही लपलेला आहे का? स्वामी सरळ म्हणतात, जा नारायणाच्या पाठीमागे याची झोळी लपवून ठेवलेली आहे आणि कोरक्याची ते घेऊन या. भक्तजन गेले, भक्तजन गेले, झोळी उंच मढाच्या नारायणा आड होती. उंच मढामध्ये जे नारायणाची मूर्त होती त्याच्या पाठीमागे कोरक्याची झोळी होती, ते घेऊन आले. भक्तजन ती झोळी घेऊन येतात. तव असं का मांडा, पाहतात तर काय, पूर्णच्या पूर्ण मांडा त्या झोळीमध्ये होता, पूर्ण एक मांडा होता झोळीमध्ये. असं ती पुरी पूर्ण पुरी होती, आधी पुरी, आधी पुरी पण होती, म्हणजे कोण्या घरी एक पुरी वाढली, कोण्या घरी अर्धी पुरी वाढली, तर अशी एकही पुरी होती त्याच्यामध्ये आणि अर्धीही पुरी होती, एक पूर्ण मांडाही होता. असं की इडरी, आधी इडरी, एक पूर्ण इडली होती, एक अर्धी इडली होती. त्याही काळात इडली करायची चांगल्या प्रकारे. रुद्धपूर वर्णन नावाचा एक ग्रंथ आहे आपला, सप्तग्रंथापैकी एक, त्या रुद्धपूर वर्णनामध्ये पण इडलीचं वर्णन आलेलं आहे. तेही ग्रंथ तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे. लीळा चरित्र संपलं की आपण सप्तग्रंथ ऐकणारच आहोत. अस की पोळी आधी पोळी, एक पूर्ण पोळी होती, एक पोळी पूर्ण होती आणि एक अर्धी होती. ऐसे गोसावी दाखविले, अशा प्रकारे सर्व स्वामींनी दाखवलं. मग म्हणितले ऐसे कांगा करा, स्वामी म्हणतात मार्कंडाला, ऐसे कांगा करा, असे का बर करता तुम्ही, काही येथून घेई जेल म्हणणी. स्वामी म्हणतात, तुम्हाला असं वाटतं का आम्ही घेऊन घेऊ म्हणून, येथ काही याची चाड पडली असे. अहो ज्या परमेश्वराला आनंदाने हे पदार्थ समर्पण करायचे, तर त्या परमेश्वरापासून हे मार्कंड असे पदार्थ लपवून ठेवत होते. किती कुसंस्कार असतील मागे त्यांच्या. स्वामी म्हणतात, आम्हाला याची काही चाड नाही, आम्ही काय तुमचं घेणार नाही, तुम्हाला काय वाटतंय का आम्ही हे घेऊ आणि म्हणून तुम्ही लपून ठेवलं का, हे आम्हाला काय याची चाड पडलेली आहे, आम्हाला काय याच्यामध्ये रुची नाही या पदार्थांमध्ये, हे सगळं ब्रह्मांड आम्ही रचलेलं आहे आणि या चार पुऱ्यांचं या पोळ्यांचं मांड्यांचं काय करायचं आम्हाला, घ्या जेवा, हे घ्या तुमची झोळी आणि जेवण करा पोटभर, कुठे जाऊन तुम्हाला जेवण करायचं तिथे. ते भूमी रेघा काढू लागले. एखादा कानकोंडा माणूस कसा असतो, चोरी पकडल्यानंतर कसा बसतो, खाली मुंडी घालून काडीने अशा अशा रेघा काढत बसले मार्कंड. मग बाईसी घागरा बांधला, मग बाईसांनी घागरा बांधला, शिव्या द्यायला चालू केल्या बाईसांनी. बाईसी म्हणते, बाईसा म्हणतात, पोरा तुझी मडा बांधे घागरा मसन बेरी बांध तू जाय. बाईसा म्हणतात, पोरा तुझं मड बसू आणि तुझ्या मड्याला चांगला घागरा बांधून, म्हणजेच चांगले घुंगर बांधून वाजवत वाजवत तुला मशनामध्ये न्यावं, असं बाईसा शिवी देतात. पोरा बाबासी लटके बोलिलासी, पोरा बाबांना तू खोटं बोलला आणि ते पण अशा या नाश्त्या पदार्थासाठी, असा बाईसांना पण खूप राग येतो त्याचा. तर असे हे कुसंस्कारी मार्कंड होते. अजून बरेच काही पराक्रम आहेत त्यांचे, आपण सविस्तर समोर समोर पाहणारच आहोत. उत्तरार्ध लीळा क्रमांक 132, निरूपण दुःखाक्रांत पाठका आसू ज्ञान करणे. निरूपण दुःखाक्रांत, स्वामींनी निरूपण केलं आणि ते निरूपण ऐकल्यानंतर पाठक दुःखाक्रांत झालेले आहेत आणि असे दुःखाक्रांत झाल्यानंतर आसू ज्ञान करणे, त्यांच्या डोळ्यातून जे आसू आलेले आहेत, जे अश्रू आलेले आहेत, त्यांचं ज्ञान इथे
स्वामी भक्तजनांना करून देतात. एक उदी गोसावी उदयाचा पूजा अवसर झाली यानंतर उंच मढी आसन झाले. एके दिवशी स्वामींना सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर उंच मढामध्ये आसन झालेलं होतं. सर्वज्ञ म्हणितले येथोणी म्हणितले ते कवणाही जीवान हवे. स्वामी म्हणतात आम्ही जे म्हटलं ते कोणाच जीवाला शक्य नाही करणं. आम्ही जो विधी विहिला तो विधी कोणताही जीव करू शकत नाही. ऐसे निरूपण करू आदरिले असं निरूपण करत होते. तो पाठक म्हणितले हे काय जी नवभे कैसे. पाठक म्हणतात असं कसं काय तुम्ही म्हणताय, होणार नाही असं कसं काय म्हणताय तुम्ही. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ऐसे म्हणत असा. स्वामी म्हणतात असं म्हणता का तुम्ही. ये डोळाचा सू ये डोळा काढा तरी आता काढून. पाठक म्हणतात हे काय जी नव्य कैसे म्हणजे तुम्ही नाही कसं काय म्हणता. यावर स्वामी म्हणतात ऐसे म्हणत असा तुम्ही असं म्हणता का. ये डोळाचा सू ये डोळा काढा तरी आता काढून. पाठक म्हणतात तुम्ही जर आम्हाला म्हटलं की या डोळ्यात सुई घाल आणि या डोळ्यातून काढ तर आम्ही आता काढायला तयार आहोत. सर्वज्ञ म्हणितले हेही वरी होवेल पोरा जीवासी परी येथून म्हणितले ते नव्हेची. स्वामी म्हणतात हेही होऊन जाईल, या डोळ्यात सुई घालून दुसऱ्या डोळ्यातून तुम्ही काढणार, हेही एकदाच करणार तुम्ही, परंतु आम्ही म्हटलेलं सातत्याने तुम्ही करू शकणार नाही. आणि ते उगेची राहिले. पाठक गप्प बसतात. निरूपण अवसान झाले, निरूपण करणं संपलं. मग पाठक सोंडी वरी बाई सोंडी दुःख करू लागले. पाठक बाहेरच्या सोंडीवर बसून दुःख करायला लागलेले आहेत. मग तैसेची भिक्षा कराव्या गेले. दुःख करत बसले की स्वामींचं म्हटलेलं आपल्याच्याने होत नाही असं म्हणून ते दुःख करायला लागलेले आहेत. बसले बसले रडले थोडस आणि निघून गेले भिक्षा करण्यासाठी. गोसावी तिये सोंडी पाशी बिजे केले. स्वामी तिथे गेले त्या सोंडीपाशी. सोंडी कशाला म्हणतात हे मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलंच आहे, तरी पण जे नवीन दर्शक आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. आताच्या भाषेमध्ये जर सांगायला गेलं तर पायऱ्यांच्या बाजूला जे आपण रेलिंग करतो त्या रेलिंगीप्रमाणेच, परंतु जुन्या काळामध्ये काय करायचे, एक हत्तीचं मुंडकं तयार करायचे सुरुवातीला जिथून पायऱ्या सुरुवात होतात. समजा एक 8-10 पायऱ्या चढून वरी उंचमड असेल तर उंचमडाचा जो उंबरवट्टा आहे दरवाजा आहे त्यांच्या बाजूने दोन हत्तीचे तोंड केलेले आणि त्यांच्या सोंडा अशा खाली सोडलेल्या त्या पायऱ्यांच्या बाजूने, म्हणजेच त्या काळातली ती रेलिंग होती. हत्तीच्या सोंडाची डिझाईन होती म्हणून त्याला सोंडी असं बोलायचे. तर त्या सोंडीपाशी बसूनच पाठक दुःख करतात आणि भिक्षेला निघून जातात. स्वामी त्या सोंडीपाशी जातात. ते उदक ओळखिले ते पाणी स्वामींनी पाहिलं. सर्वज्ञ म्हणतले जाणा पाग आहे उदक कायसे. स्वामी म्हणतात भक्तजनांना हे माहिती आहे का तुम्हाला पाणी कसं काय पडलं इथे. अवघा म्हणतले हे नेणोजी. सर्वजण म्हणतात काय माहिती नाही कडे हे पाणी इथं कसं काय पडलं, तुमच्या लक्षात आलं का इथे. तुम्ही सांगा खरंच पाठक रडले म्हणजे काय फारच तिथे लिटर 1/2 लिटर पाणी पडलं असेल का, मोजके काही थेंब पडले असतील डोळ्यातून खाली पडले आणि तिथे थोडस पाणी साचलं, एक 5-10 थेंब पडले असतील. परंतु परमेश्वराने त्या 10 थेंबाची दखल घेतलेली आहे, कारण ईश्वरासाठी दुःख केलेलं आहे. तुम्ही प्रपंचासाठी कितीही रडा, तुमच्या मुलासाठी मुलीसाठी नातवांसाठी नातवांच्या लेकरांसाठी, जे जुने माणसं आहेत 80-85-90 पर्यंत पण जगतात त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, जे नातवांच्या लेकरासाठी पण रडत आहेत सध्याला, तर असे तुम्ही कितीही अश्रू ढाळले तरी परमेश्वर तुमच्या त्या अश्रूंची दखल घेणार नाहीत. दखल कोणाची घेतील, पाठकासारख्या असूची जे ईश्वरासाठी रडतात की हे ईश्वरा तू सांगितलेलं माझ्याकडून होत नाही आचरण, ईश्वरासाठी दुःख करतात, तुझी व्हावा तुझी भेटावा, त्या अश्रूची दखल देव घेतात. तुम्ही प्रपंचासाठी गंगा जमुना वाहू देवा तुमच्या डोळ्यातून, परमेश्वर त्याची दखल नाही घेणार. तुम्ही जर ईश्वरासाठी रडले, 2 थेंब जरी निघाले डोळ्यातून, 1 थेंब जरी निघाला डोळ्यातून, तरी परमेश्वर तुमची दखल घेणार. हा फरक आहे अश्रूंचा. अश्रू अश्रूंमध्ये किती फरक आहे आला का लक्षात. तर तुम्हाला कोणते अश्रू आवडले कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर सर्व भक्तजण म्हणतात नेणेजी आम्हाला काय माहिती नाही. भटोबासी म्हणितले, भटोबासांचं लक्ष होतं. आणि मग भटोबास म्हणतात जी जी येथे पाठक बसून दुःख करीत होता. जी जी इथे पाठक बसले होते आणि ते दुःख करत होते, तरी ते होईल. तर मग त्या पाठकाच्याच डोळ्यातील अश्रू असतील, त्यांनीच पाणी टाकलं असेल किंवा डोळ्यातले अश्रू असतील, भटोबासांना काय माहिती नव्हतं. परंतु दुःख करत होते पाठक हे माहित होतं आणि म्हणून ते म्हणतात कदाचित त्यांच्याकडूनच हे डोळ्यातलं पाणी पडलं असेल असं भटोबास म्हणतात. सर्वज्ञ म्हणतले तरी एकीची ठाई का. स्वामी म्हणतात तर मग एकच ठाई का, डोळे 2 आहेत, दोन्ही डोळ्यातून 2 धारा पडल्या तर 2 ठिकाणी पाणी पडायला पाहिजे, एका ठिकाणी कसं काय पडलं. नाजी ते नेणो, भटोबास म्हणतात ते काही माहिती नाही मला एका ठिकाणी कसं काय पडलं ते.
परंतु पडलं ते त्यांच्यामुळे पडलं एवढं माहिती आहे. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात याचा एक डोळा तो निपाणी गा. स्वामी म्हणतात याच्या फक्त एका डोळ्यातूनच अश्रू आले होते, एका डोळ्यातून अश्रू आलेच नाही. निपाणी म्हणजे काय, त्या डोळ्यातून पाणीच पडलं नाही. तर इथे स्वामींनी पाठकांच्या काही अश्रूंच्या थेंबाची दखल घेतलेली आहे. ते अश्रू तसे होते, आपले अश्रू तसे नाहीत. तर हे तिन्ही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्याकडे जे वासनिकांचे फेसबुक ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील, त्या सर्व ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालचा प्रश्न होता उत्तरार्ध लीळा क्रमांक 129 या लीळेमधून आपल्याला नागदेवाचार्यांकडून काय शिकायला मिळते. आपण कालचा प्रसंग पाहिलाच, भटोपासांनी कुठेही टाइमपास केला नाही, सरळ नेवाशाला गेले परत आले बाजारहाट करून, कुठेही थांबले नाही रस्त्यामध्ये. परंतु स्वामी म्हणतात तू उशीर का लावला. भटोपासांनाही माहिती होतं की मी उशीर लावलेला नाही, तरी पण स्वामी म्हणत आहेत उशीर का लावला. तर भटोपास पण म्हणतात हो जी थोडासा लागला उशीर. ते तिथे म्हणत नाही बसले की मी कुठेच थांबलो नाही, तुम्ही असे कसं काय म्हणालात वगैरे वगैरे. संयमाने ऐकून घेतलं आणि प्रसंग अवधान राखून स्वामींची प्रवृत्ती काय आहे हे पाहून त्यांनी लगेच म्हटलं की हो माझ्याकडून उशीर झाला. आपण जर नित्यदिनीच्या आपल्या जीवनामध्ये जर असे वागलो तर आपल्याकडून बरेच काही असे भांडण तंटे जे आहेत ते मिटू शकतात. कारण असा प्रसंग जर घरी घडला तर नक्कीच भांडणं होतात. तर असे भांडणं होऊ नये यासाठी आपल्याला नागदेवाचार्यांकडून हे शिकलं पाहिजे की वेळ प्रसंग पाहून व्यवस्थित बोललं पाहिजे माणसाने, उगच वाद नाही घातला पाहिजे. आजचा प्रश्न आहे मार्कंडांनी असा कोणता अपराध केला होता ज्या अपराधावर स्वामींनी त्यांना शिक्षापण केलं, हा एक प्रश्न. आणि ह्या अगोदर चरित्र सांगताना एक प्रश्न विचारला, दोन प्रकारचे अश्रू सांगितले तर त्यापैकी कोणते अश्रू तुम्हाला अधिक आवडणार. तर हे दोन प्रश्न आहेत, दोन्ही प्रश्नाची उत्तर द्या. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत माहीम भट्ट उदग्रहिणिका पूर्वक ईश्वर प्रतिती करणे. उद्या आपण पाहणार आहोत माहीम भट्ट कशा स्वामींच्या संनिधानामध्ये आले, कशी चर्चा झाली आणि कशी माहीम भट्टांना ईश्वर प्रतिती आलेली आहे, हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. उद्याचं सत्र तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडून सुटू नये तर लगेचच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला उद्याचं सत्र नक्की मिळेल. उद्याचं चरित्र तुमच्या मोबाईलमध्ये नक्की येईल. आणि जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही. एकदा चॅनल सबस्क्राईब केलं की पुन्हा कधीच त्या सबस्क्राईब नावाला स्पर्शही करायचा नाही. तर असो, उद्याचं हे चरित्र खूप महत्वपूर्ण आहे, परंतु चरित्र खूप मोठं आहे, जवळजवळ 4 पानाचं चरित्र आहे. त्यामुळे उद्या वेळ राखून ठेवा, एवढं मोठं चरित्र तुम्हाला ऐकायचं आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण. दंडवत हो.